नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कैरीची चटणी कशी करायची ते बघणार आहोत ही चटणी खायला खूप छान लागते तुम्ही ही चटणी पराठ्याबरोबर किंवा थालीपीठाबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता तर चला करायला सुरुवात करूया इथं मी कैरीची सालं काढून कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत तर ह्या कैरीची किस दोन वाट्या कैरीचा किस आहे तर इथे मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आणि एक वाटी इथे गूळ घेतलेला आहे मी यामध्ये आपण एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर घातलेली आहे तर दोन वाट्या हा कैरीचा केस आहे ही कैरी जास्त आंबट नसल्यामुळं मी जास्त गूळ साखर घेतली नाही तुमची कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही गूळ किंवा साखर टाकू शकता तर हे आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे इथं मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काळा मीठ घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे हळद घातली आहे एक चमचा सोप घेतलेली आहे तर सोप छान कुटून घ्यायची आहे बारीक पावडर घेतली तरी चालते तर हे छान मिक्स करून घेऊया आणि छान शिजू देऊया तर बघा शिजल्यावर कसा कलर बदललेला आहे याचा आपली चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान झालेला आहे आणि हे थंड करायला ठेवूया यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे तर आणखी यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामुळं थोडंसं याला कोमट होऊ द्यायचं आहे चटणी गरम असताना यामध्ये तिखट घालू नये तिखट काळं पडतं त्यामुळं चटणी थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर इथे मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा इथे तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघा कशी मस्त झालेली आहे चटणी आपली तयार झालेली आहे आणि छान झालेली आहे चटणी ही चटणी एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा आणि ही चटणी फ्रीजमध्ये ठेवा तर चार पाच महिने छान टिकते तर अशी चटणी तुम्ही ट्राय करून बघा खूप लवकर होते जास्त वेळ पण लागत नाही तर अशी चटणी खायला पण खूप छान लागते मुलं खूप आवडीने खातील अशी चटणी आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका